गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू पाठ दावा ओळखा पाहू हा आपला सुरू होता आता हे हा जो पाठ आहे तुमच्या पुस्तकामध्ये फक्त एवढंच दिलेलं आहे जेवढं आत्ता मी तुम्हाला दाखवते आहे पण तुमच्याकडे जर वर्कबुक असेल तर वर्कबुकमध्ये काही एक्सरसाईज दिलेली आहे स्वाध्याय दिलेला आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे ज्यांच्याकडे वर्कबुक असेल त्यांनी माझ्यासोबत सॉल्व्ह करायचं आहे पण ज्यांच्याकडे नसेल त्यांनी मी जसा सॉल्व्ह करते तो बघून घ्यायचा आहे आणि जो होमवर्क दिलेला आहे तो तुम्हाला वहीत लिहून काढायचा आहे सगळ्यांनाच काढायचा आहे ज्यांच्याकडे वर्कबुक आहे त्यांनी पण आणि ज्यांच्याकडे नाही आहेत त्यांनीसुद्धा ठीक आहे आता बघा हे बघा जोड्या जुळवा एका बाजूला चित्रं दिलेली आहेत एक दोन तीन चार आणि दुसऱ्या बाजूला एक दोन तीन चार हां ही चार चित्रे आणि ही चार चित्रे असे दोन बाजूला दिलेली आहेत आणि मध्ये त्यांची नावं दिलेली आहेत ठीक आहे तर आपण पहिले नावं वाचूया आणि चित्र बघूया ठीक आहे पहिल्या नंबरवर काय आहे बघा चूल मग आहे कणीस हरिण फुगा चमचा कैरी खिडकी ढोल हां आता बघा ही चित्र बघायची आहेत आपल्याला आणि ही नावं जुळवायचे नावास नाव आणि चित्र असं जुळवायचं तर पहिलं आपण डावीकडनं सुरुवात करूया मग उजवीकडे जाऊया ठीक आहे तर पहिल्या नंबरवर काय आहे फुगा आता फुगा कुठे वाचलं होतं बघा एक कुठे आहे फुगा हा आपा दिसला फुगा तर मग आता ही लाईन कशी येईल बघा या पॉइंटवरती अशी हा फुगा दिसतोय इथून आपल्याला अशी रेश आणायची आहे आणि असा हा ॲरो करायचा आहे कसा करायचा आहे ॲरो करायचा आहे ठीक आहे मग बघा चूल दिसते दिसते चूल हां आता बघा चूल कुठे लिहिलं आहे आपण वाचलो होतं बघा दिसलं पहिल्या नंबरवर मग आता या इथून आपल्याला इकडे द्यायचा ॲरो आणि हा असा तुम्हाला हाताने जमेल तर हाताने द्या नाही तर स्केलने दिलं तरी चालेल पण हे सगळं जे आहे हे तुमच्या वरबुकमध्ये लिहिलेलं आहे जर वरबुक नसेल तर आपण वेगळ्या पद्धतीने जुळा लिहू ते तुम्हाला नंतर मी सांगते आधी लक्ष द्या इथे मी कसे जुळवते आहे मग कसं लिहायचं तुम्हाला मी नंतर व्यवस्थित सांगणार आहे ठीक आहे आता बघा हे कशाचं चित्र आहे ढोल आत्ता आपण ढोल वाचला होता बघायचं एक एक नंबर वाचायचा चूल कणीस हरिण फुगा चमचा कैरी खिडकी ढोल बघा ढोल कुठे आहे हा इथे ढोल आहे आता बघा आपल्याला हे सोपं जातं की काय बघा आता हे कशाचं चित्र आहे चमचा आत्ता आपण चमचा वाचलो होतो हा बघा चमचा चमचा ठीक आहे आता इथून आपल्याला हे असं जायचं आहे या ॲरोनी आता उरलेले शब्द आपल्याला इकडे बघायचे आता आपण वेगळ्या पद्धतीने करणार आहोत आता काय करणार आहोत जे सुटलेलं आहे ते अक्षर वाचणार आहोत ठीक आहे आता बघा इथे काय लिहिलं आहे कणी स ठीक आहे आता कणसाचं चित्र कुठे दिसते आहे बघायचं हे बघा दिसलं मग कणी स मग हा कणिसाचं चित्रावरती बरोबर रेश ओढायची अॅरो द्यायचा आहे हा अशा पद्धतीने ठीक आहे मग काय आहे हरिण आता हरिण कुठे आहे बघा दिसतंय हरीण हॅ ना मग हे असा ॲरो इकडे येईल आणि हा एरो असा येईल ठीक आहे मग काय फुगा झालेला आहे चमचा झालेला आहे मग आता काय राहिलं कैरी काय राहिलं कैरी मग आता कैरी दिसते आहे का बघा कुठे आहे कैरी हा ही पा कैरी कैरी ठीक आहे मग आता हा ॲरो असा घेऊन इथे येणार असा द्यायचा ठीक आहे आता बघा खिडकी खिडकी कुठे आहे ही इथे खिडकी आहे दिसली खिडकी हा बघा अरू आता बघायचं सगळे शब्द झालेले आहेत का की काही राहिलेले आहेत बघायचं चूल झालेला आहे कणीज झालेला आहे हरिण झाला आहे फुगा झाला आहे चमचा झाला आहे कैरी झाली खिडकी झाली ढोल पण झाला आणि म्हणजे सगळे शब्द हे झालेले आहेत आता हे जे शब्द आहेत मधले हे तुम्हाला पाच वेळा लिहून काढायचे आहेत जर तुमच्याकडे वर्कबुक नसेल तर तुम्हाला ही शब्द मधली पाच वेळा एक शब्द लिहून काढायचा आहे का लिहून काढायचं आहे कारण तुम्हाला शब्दांचा सराव झाला पाहिजे म्हणून चित्र तर तुम्हाला ओळखता येतात हो की नाही फक्त आपल्याला शब्दांची ओळख व्हायला पाहिजे म्हणून आपल्याला पाच पाच वेळा लिहायचं आहे Ges आता बघा खाली शब्द दिलेले आहेत काही आणि चित्र दिलेली आहेत काही गाळलेली आहेत है ना शब्द आता ती मी इथे लिहून काढलेली आहे परंतु परत एकदा आपण वाचणार आहोत आणि हीसुद्धा शब्द तुम्हाला पाच पाच वेळा लिहून काढायची आहेत जी वरती रिपीट झालेली आहे ती इथे जर आली असेल तर ती लिहायची नाही पण जी इथे आ आलेली आहे आणि इथे नाही आहे हां ती सगळी तुम्हाला लिहायची आहेत ठीक आहे तर बघा पहिल्या नंबरवर काय आहे ल सुण आता ल आणि न दिलं आहे मग मध्ये काय पाहिजे सु ल सुण ठीक आहे मग बघा कशाचं चित्र आहे फण स हे बा फण स लिहिलं आहे मग घरटे हे बघा घरटे नेस्ट म्हणतात ना ने याला इंग्लिशमध्ये हां मग बघा काय लिहिलंय पक्षी हां व्हेरी गुड मग काय आहे ल गोरी ल गोरी व्हेरी गुड मग काय आहे एक मुलगी बसली आहे पाळण्यावर काय म्हणायचं त्याला झोका बघा झोका आता हा का बरोबर लिहिला नाही हं का असा लिहायचा आहे ठीक आहे मग बघा काय दिलं आहे कांदा मग हा दा पण व्यवस्थित लिहायचा आहे कांदा मग काय आहे टेकडी किंवा टेकडी दिसते चित्र बघायचं आणि लिहायचं कुठला शब्द लिहिलेला नाही आहे तो लिहायचा आहे आपल्याला ठीक आहे मग बघा काय आहे इथे आपण वाचलो तो वरती इथे लिहिलेलं आहे कैरी हीच कैरी इथे तुम्हाला लिहायची आहे मग बघा कशाचं चित्र आहे जी राफ राफ दिलाय जी लिहिलेला नाही आहे तर जी कसा आहे हा रस्व आहे याला काय म्हणायचं रस्व जी राफ मग काय आहे भिंगरी मराठीत त्याला भिंगरी म्हणतात इंग्लिशमध्ये बेबलेट तुम्ही खेळता ना काही मुलं खेळतात त्याला म्हणायचं भिंगरी भिंगरीचा पण भी रस्व पाहिजे ठीक आहे मग काय आहे चिंच कशी लागते आंबट कशी चव आहे चिंचेची आंबट मच्छी ला डावीकडून वेलांटी छोटीची त्याला म्हणायचं छोटीची किंवा रस्वची मग त्याला अनुस्वार वरती आणि मगचं चिंच अशा पद्धतीने सगळे शब्द तुम्हाला वहीत पाच पाच वेळा लिहून काढायचे आहेत हा तुमचा गृहपाठ राहणार आहे ठीक आहे व्हेरी गुड थँक्यू ऑल ऑफ यू Bye.